नमस्कार. बेभाग दोन इतिहास या विषयाच्या संदर्भाने आपण पाठीमागं प्रखर राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उदय हा भाग बघितलेला होता आणि त्या अनुषंगानंच महाराष्ट्रामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणतं कार्य केलं प्रखर राष्ट्रीयत्वाची भावना उदयास आणण्याच्या संदर्भानं हे आपण आज बघणार आहोत. राष्ट्रीय सभेच्या निर्मितीनंतर 1885 ते 1905 हा जो कालखंड आहे हा कालखंड अतिशय महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे. कारण का या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर नामदार गोपाळकृष्ण गोखले, उमेशचंद्र बॅनर्जी, सर फिरोजशहा मेहता, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती रानडे याशिवाय इतर अनेक असे मवाळकवादी नेते आपणाला दिसून येतील. या सर्व लोकांचा जर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या या लोकांचं जर विश्लेषण आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की या सर्व लोकांना ब्रिटिश सत्ता भारतातील आवडत होती. भारतातील ब्रिटिश सत्ता ही न्यायवादी आहे, भारतीय लोकांचं प्रगती करणारी आहे, भारतीय लोकांना स्वातंत्र्यता, उदारमतवाद, न्यायबुद्धी, लोकशाही या तत्वांची जाणीव इंग्रज करून देत आहेत आणि इंग्रजांच्या सहकार्यानं आपली प्रगती होणार आहे यावर विश्वास असणारी ही मंडळी असलेली आपणाला दिसून येईल. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचं काम का महत्त्वाचं आहे तर भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरोधात कायदेशीर राजकारणाचा किंवा त्याला आपण सनदशीर राजकारणाचा पायंडा म्हणू हा पाडण्याचं महान कार्य नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेलं आहे. राजकीय आणि सामाजिक नेत्यांपैकी हे अतिशय मवाळवादी आणि इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर विश्वास असणारा हा नेता होता. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यावेळेला पहिल्या टप्प्यात 1885 ते 1905 या कालखंडामध्ये जी काही मवाळवादी नेतेमंडळी होती त्या सर्व नेतेमंडळींचं नेतेपण करणारा नामदार गोखल्यांशिवाय दुसरा कुठलाही पुढारी तुम्ही जर बघितलं तर दिसत नाही या कालखंडामध्ये. आणि म्हणून नामदार गोपाळकृष्ण गोखले हे सामाजिक व राजकीय नेते आहेतच, त्याचबरोबर नामदार गोखले हे कुशल अर्थतज्ञ आहेत आणि प्रख्यात लेखकसुद्धा आहेत. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत त्यांचे हे राजकीय गुरु, तर न्यायमूर्ती रानड्यांचे हे शिष्य म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. भारतातील सनदशीर राजकारण जे सुरू झालं 1885 ते 1905 या टप्प्यामध्ये, मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की राष्ट्रीय सभेनं या पहिल्या टप्प्यामध्ये जे मवाळवादी लोकांनी काम केलं ते महत्त्वाचं आहे, पण त्याचं नेतेपण कुणी केलं असेल तर गोखल्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आघाडीच्या कायदेशीर अथवा सनदशीर राजकारणाचा फार मोठा एक प्रयोग तुम्ही जर बघितलं तर या पहिल्या टप्प्यामध्ये झाला. आणि सनदशीर राजकारणाचा जो मार्ग आहे तो रानड्यांनी सुरू केला आणि तो मार्ग अहिंसात्मक होता. पुढं महात्मा गांधीजींनी हेच तत्त्वज्ञान उचललं आणि स्वातंत्र्य लढ्याचा पाया घातला आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून मवाळ गटाचं नेतृत्व करणारे जर कोण असतील तर ते म्हणजे नामदार गोपाळकृष्ण गोखले. मवाळ काँग्रेसमध्ये यांचं फार मोठं योगदान आहे. तुम्हा विद्यार्थ्यांना माहिती असेल MPSC UPSCचा जे लोक अभ्यास करतात, 1905 नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामकाज मोठं केलेलं तुम्हाला दिसून येईल. गोखल्यांनी भारतीय राजकारणाला आध्यात्मिक विचार दिले, त्याबरोबरच इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे, भारतासाठी ते फायद्याचं आहे असंही मत त्यांनी मांडलं.
या कालखंडामध्ये जे काही जहालमतवादी लोक होती त्या जहालमतवादी लोकांनी रानड्यांच्यावर फार मोठी टीका केलेली तुम्हाला दिसून येईल, पण या टीकेला त्यांनी कधीही भीक घातली नाही. भारतीय लोकांची जर प्रगती व्हायची असेल, भारतीय लोकांना पाश्चिमात्य विद्या, तंत्रशिक्षण, पाश्चिमात्य इतर ज्ञान, कूटनीती हे जर घ्यायचं असेल तर ते इंग्रज सहवासानंच मिळेल यावर गोखल्यांचा विश्वास होता. आणि म्हणून सामाजिक परिवर्तनासाठी जसं घटनात्मक परिवर्तन महत्त्वाचं आहे, इंग्रजांनी इथं प्रशासकीय घटनात्मक कायदेशीर भक्कम अशी चौकट निर्माण केलेली आपण बघितली आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग असेल, लॉर्ड डलहाउसी असेल, लॉर्ड कॉर्नवालिस असेल, यांनी इथं प्रशासनाची इतकी भक्कम अशी भिंत बांधली. लॉर्ड रिपनसारख्या गव्हर्नर जनरलनं भारतीय न्यायघटनेमधील असमानता असणारे अनेक कायदे दूर केले. हिंदी न्यायाधीशांना अनेक अधिकार त्यांना न्यायक्षेत्रामध्ये बहाल केलेले होते. ह्या पाठीमागचा बाबीचा जर तुम्ही विचार केला तर इंग्रज सहवासामुळं बहुतांशी भारतीय हिंदी लोकांची फार मोठी प्रगती होईल, घटनात्मक मार्ग आपणाला कळतील, सनदशीर राजकारणाचा त्यासाठी उपयोग केला जाईल. इंग्रजांकडं अर्ज करणं, विनंत्या करणं, आपल्या सामूहिक स्तरावर ते ज्या काही अडचणी आहेत ते इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जाणं, रानड्याने लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये फार मोठं योगदान केलेलं आहे. केवळ भारतामधल्या नाही तर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जाऊन भारतीय सनदशीर राजकारणाच्या संदर्भानं अनेक महत्त्वाचे विषय त्यांनी ब्रिटिश पार्लमेंट पुढे मांडलेले आहेत. त्यावेळेच्या अनेक वर्तमानपत्रांनी इंग्लंडमधल्या रानड्यांच्या या भाषणाचं कौतुक केलेलं आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानापेक्षा हा भारतातून आलेला माणूस अतिशय हुशार, संयमी, शांत आणि मुद्देसूद बोलणारा आहे असं वर्णन त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी केलेलं दिसून येईल. आणि म्हणून तात्विक आणि व्यावहारिक बैठक 1885 ते 1905 या कालखंडामध्ये जर कोणी दिली असेल तर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी दिलेली आहे. आणि म्हणून नामदार गोपाळकृष्ण गोखले हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचे आहेत तर त्यांनी या पहिल्या कालखंडामध्ये मवाळ गटाचं नेतृत्व केलंच, त्याचबरोबर राजकारणाला अध्यात्माची झालर दिली, त्याचबरोबर राजकीय विचारवंताच्या साखळीमध्ये त्यांनी आपलं नाव नोंदवलं. इंग्रजी सत्ता दैवी वरदान आहे असे मानणाऱ्यांमध्ये ते होते आणि म्हणून सनदशीर राजकारणाला तात्विक व्यावहारिक मान्यता देण्याचं कामकाज 1885 ते 1905 या कालखंडामध्ये रानड्यांनी केलेलं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे एक कुशल असा राजनीतिज्ञ हिंसात्मक कार्यक्षेत्राला विरोध, म्हणजे हिंसा कोणतीही करायची नाही, अहिंसात्मक कार्याचा एक मोठा प्रयोग रानड्यांनी महाराष्ट्रातून सुरू केला आणि तो अगदी ब्रिटिश पार्लमेंटपर्यंत गेलेला तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून रानड्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी होता. इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर, इंग्रजांच्या घटनात्मक चौकटीवर रानड्यांनी निपक्षपातीपणे आपलं मत दिलेलं आहे. या देशामधले इंग्रज प्रशासन जाऊन चालणार नाही. भारतीयांची जर खरी प्रगती व्हायची असेल, भारतीयांना पाश्चिमात्य विद्या जर पाहिजे असेल तर इंग्रज या देशातून जाऊन चालणार नाहीत यावर त्यांचा विश्वास होता आणि ते त्या तत्वावर मरेपर्यंत ठाम होते. लक्षात घ्या, अहिंसावादी तत्वज्ञान आणि इंग्रजांची न्यायप्रियता. महात्मा गांधीजींचे ते राजकीय गुरु असल्यामुळं महात्मा गांधीजींनी पुढं सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही जी काही तीन तत्वं आणली आणि या तीन तत्वाचा पहिला प्रयोग नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांनी केलेला होता आणि तोच महात्मा गांधीजींनी पुढं उचलला. आणि गांधीजींनासुद्धा आफ्रिकेत जाण्याच्या संदर्भात नामदार गोपाळकृष्ण गोखलेच यांनी त्यांना
प्रोत्साहन दिलेलं होतं आणि त्यामुळंच गांधीजी आफ्रिकेमध्ये गेले, तिथं वर्णद्वेषाविरोधात फार मोठा सत्याग्रह केला. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही तीन सूत्री गांधीजींना यश देऊन गेली आफ्रिकेमध्ये. त्याच्या पाठीमागं नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांची दूरदृष्टी होती, अहिंसात्मक तत्त्वज्ञान होतं. आणि म्हणून राजकीय आणि सामाजिक परिवर्तन हे कायद्याच्याच बैठकीत झालं पाहिजे. इंग्रजांच्या नैतिक न्यायविषयक बाबीवर झालं पाहिजे यावर ते थांबवत. आणि म्हणून गोखल्यांनी वेल्बी कमिशन पुढं साक्षही देऊन टाकलेली होती. वेल्बी कमिशन हे असा एक भाग होतं, भारतीयांना कायदेविषयक क्षेत्रामध्ये किती अधिकार द्यायचे, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये किती हिंदी लोकांना प्रतिनिधित्व द्यायचं, या संदर्भामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटनं जेव्हा गज वेल्बी याच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं तेव्हा त्यामध्ये पहिली साक्ष आमदार गोपाळकृष्ण गोखलेंची आहे. आणि पुढं ज्या या वेल्बी कमिशननं लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या संदर्भात हिंदी प्रतिनिधींची जी जागा, हिंदी प्रतिनिधींच्या जागा ठेवल्या गेल्या, त्यामध्ये यश रानडेंनी मिळवलं गेलं. रानडेच पहिल्यांदा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये गेलेले तुम्हाला दिसून येतील. म्हणजे रानड्यांनी इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवून हिंदी लोकांची प्रगती करायची असेल तर इंग्रजांना सहकार्य केलं पाहिजे हे प्रामाणिकपणे मत त्यावेळेला मांडलेलं होतं. 1885 ते 1905 या कालखंडामध्ये जरी मवाळांचा प्रभाव असला तरी जहालमतवादी नेतेसुद्धा त्यावेळेला होते. जहालाने टीका केली, सतत भिक्षा मागतायत हे इंग्रजांच्याकडं लोक, आणि भिक्षेकरी, भिक्षेकरूंची टोळी असं सुद्धा म्हटली. आणि त्यामुळं कितीही टीका झाली तरी मवाळांनी याकडं फारसं लक्ष दिलं नाही. राजकीय फायदा आणि सामाजिक परिवर्तन या दोन गोष्टी ठेवून रानड्यांनी मवाळ गटाचं नेतृत्व केलं आणि भारतामध्ये इंग्रजांच्या सहकार्यानं प्रगतीचं कामकाज केलेलं दिसून येईल. सामाजिक सुधारणा हा एक भाग महत्त्वाचा होता. शिकलेला जर समाज असेल तर हा शिकलेला समाज सामाजिक सुधारणांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपभोग घेऊ शकतो असं रानड्यांचं मत होतं. जर समाज शिकलेला नसेल तर काय त्याचा उपयोग होणार नाही सामाजिक सुधारणांचा. आणि म्हणून शिकलेला समाज जर असेल तर तो सामाजिक सुधारणांचा उपभोग घेऊ शकतो. यासाठी शिक्षणविषयक क्षेत्रामध्ये आमदार गोपाळकृष्ण गोखले यांनी ब्रिटिशांना विविध सुधारणा सुचवलेल्या तुम्हाला दिसून येतील. त्याच्यामध्ये पहिली सुधारणा जर तुम्ही बघितली तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रसार व्हावा. आधुनिक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं तर शिक्षणविषयक क्षेत्रामध्ये ही जी रानड्यांची कामगिरी आहे ती ब्रिटिश सरकारलाच त्यांनी या मागण्या दिलेल्या आहेत. कारण का प्राथमिक शिक्षणाचा प्रसार तुम्ही जर बघितलं तर ब्रिटिश 1885 आणि 1905 या टप्प्यामध्ये फारसा नव्हता. गावोगावी काही शाळा नव्हत्या किंवा माध्यमिक शाळा नव्हत्या. संस्थान, जी काही संस्थानं होती त्या संस्थांच्या मोठ्या कसब्यामध्ये, गावामध्ये अथवा पेठांमध्ये अशा शाळा किंवा माध्यमिक शाळा असायच्या. मग पुढं इंग्रज सरकारनं शिक्षणविषयक धोरणासाठी जे जे आयोग आणले त्या त्या आयोगामध्ये पहिलं तत्त्व जर कुठलं असेल तर भारतामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा प्रसार आणखीन केला जावा, त्याचा पहिला पुनरुच्चार आमदार गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेला तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी एक प्रगती, ज्याला आपण म्हणूया ती प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल. 1902 आमदार गोपाळकृष्ण गोखले यांची मध्यवर्ती कायदेमंडळावरती निवड झाली आणि या निवडीचा त्यांनी फार मोठ्या पद्धतीनं उपयोग करून घेतला. ते इंग्लंडला गेले, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये इंग्रज भारतीय लोकां
आजच्या संदर्भामध्ये जसं दादाबाई नवरोजींनी शोषणाचा सिद्धांत मांडला तसं इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये करविषयक क्षेत्रामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी मोठी कामगिरी केलेली आहे. आयात केलेल्या जाणाऱ्या ज्या वस्तू होत्या बहुतांशी ज्या इंग्लंडमधून येत होत्या त्यावर कर अजिबात घेतला जात नसे, तर तो कर बसवावा जेणेकरून त्या कराच्या पैशातून हिंदी लोक किंवा भारतीय समाजाची पर्यायानं महाराष्ट्रीयन समाजाची प्रगती होईल, हा पैसा या प्रगतीसाठी वापरावा असा एक सिद्धांत त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटकडं मांडलेला तुम्हाला दिसून येईल. यानंतर मोर्लमेंटो सुधारणा कायदा लक्षात घेऊया. 1909 गव्हर्नर जनरल मिंटो आणि लॉर्ड मोर्ले यांच्या माध्यमातून हा मोर्लमेंटो कायदा तयार करण्यात आला, कायद्याचा मसुदा ज्याला आपण म्हणूया. त्यासाठी ड्राफ्ट कमिटी जी होती त्या ड्राफ्ट कमिटीमध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका वठवलेली आहे. भारतीयांचे प्रश्न, भारतीयांच्या समस्या या मोर्लमेंटो आयोगापुढं त्यांनी मांडलेले आहेत, त्यांनी समजावून सांगितलेले आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या व्यासपीठावरून अलाहाबाद असेल, बनारस राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन असेल, बनारसच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्षच होते आणि त्यामुळं काँग्रेसनं या पहिल्या कालखंडामध्ये इंग्रजांना सहकार्य करून जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं त्यांनी वर्णन केलेलं आहे किंवा काँग्रेसच्या पुढाऱ्यांनाच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं पुढं 1905 त्यांनी या संदर्भामध्ये म्हणजे बनारस अधिवेशनामध्ये ब्रिटिश सरकारनं ज्या ज्या सुधारणा मावळांच्या मागण्या मान्य केल्या त्या अगदी वाचून दाखवल्या. आणि जरी जहालांनी प्रचंड टीका केली असली तरी ते कधीच डगमगले नाहीत नामदार गोपाळकृष्ण गोखले, कारण का गोखल्यांचा विश्वास इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर होता, इंग्रजांची घटनात्मक चौकट होती त्याच्यावरती होता, सामाजिक परिवर्तनासाठी घटनात्मक मार्ग त्यांना तो आवडलेला होता आणि त्यामुळं त्यांनी इंग्रजांना सहकार्य केलेलं दिसून येईल. जहालांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली, सतत भिक्षा मागणारे हे पुढारी असं सुद्धा त्यांचं वर्णन आलेलं आहे. पण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मोर्लमेंटो मसुदा तयार करत असताना वर्तमानपत्रांनी गोखल्यांच्या कामगिरीचं फार मोठं कौतुक केलेलं दिसून येईल. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केल्यानंतर सुद्धा त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान गोखल्यांनी दिलेलं दिसून येईल, कारण का त्यांचा हातखंडा होता लक्षात घ्या. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु आणि न्यायमूर्ती रानड्यांचे शिष्य असल्यामुळं त्यांनी जहालांच्या होणाऱ्या टीकेला कधीही उत्तरं दिली नाहीत, किंबहुना त्यांनी दुर्लक्ष केलं असं आपण म्हणूया. म्हणून भारतातील ब्रिटिश सत्तेचा जो खर्च आहे, वाढणारा खर्च, त्यावरही त्यांनी आवाज उठवलेला दिसून येईल. गोखल्यांची भाषणं अतिशय गाजली त्यावेळच्या कालखंडामध्ये. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारताबाहेरही इंग्लंडच्या पार्लमेंटमधली भाषणं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. रानडे यांची आर्थिक आणि राजकीय विचारधारा असं त्याचं टायटल असलेलं तुम्हाला दिसून येईल. स्वतःच्या अंगी असणारं गुण, त्याचबरोबर निर्णय क्षमता आणि हिंदी लोकांना आपल्या समस्या जर इंग्रजांच्या सहकार्यानं दूर होत असतील तर त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे अशा विचाराचे हे गोखले होते. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर अनेक लेखकांनी यांना महात्मा गोखलेसुद्धा म्हटलेला, किंबहुना काही लेखकांनी धर्मात्मा गोखले असं म्हटलेला. भारतामध्ये सर्वप्रथम कायद्याचं राज्य, शांतता, सुव्यवस्था, प्रशासन, त्याचबरोबर आधुनिक विचार जे आहेत यावर त्यांनी अगदी सरळ आपले स्पष्ट विचार मांडलेले आहेत.
दिसून येतील. आणि इंग्रजी सत्तेच्या संदर्भामध्ये त्यांनी मवाळ किंवा अहिंसावादी धोरण स्वीकारलेलं होतं. कोणतीही चळवळ जर करायची असेल तर ती चळवळ कायद्याच्या चौकटीतूनच केली पाहिजे यावर ते ठाम होते. आणि म्हणून स्वदेशीच्या वापराचा पहिला मंत्र नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी दिलेला दिसून येईल. म्हणजे 1885 ते 1905 या पहिल्या टप्प्यामध्ये स्वदेशी जी बाहेर आली ती गोखल्यांच्याकडूनच बाहेर आली लक्षात घ्या. आणि त्यामुळं मग खादी ग्राम खादीचे कपडे तयार करणे असतील किंवा पैसा फंड उभा करणं, स्त्रियांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू तयार करणं किंवा काचेच्या बांगड्या तयार करणं यासारखे प्रयोग जे सुरू झाले ते या पहिल्या टप्प्यात मवाळांच्या धोरणामुळं सुरू झालेले तुम्हाला दिसून येतील. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्यामध्ये नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी फार मोठे स्वदेशी उद्योग, ज्याला लघु उद्योग म्हणा, कुटीर उद्योग म्हणा, असे छोटे मोठे उद्योग भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाले ते या पहिल्या टप्प्यामध्ये. म्हणजे मवाळांनी स्वदेशीला फार मोठी चालना दिली लक्षात घ्या. पुढं 1905 ते 1920 या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही तीन तत्त्वं आलेली होती. त्याच्यामध्ये एक नंबरला स्वदेशी होतं, म्हणजे त्याचा पाया गोखल्यांनीच लावलेला तुम्हाला दिसून येईल. सेवाभाव असेल, महात्मा गांधीजींनी पुढं अस्पृश्यांची सेवा करण्यासाठी हरिजन सेवक संघाची जशी स्थापना केली तसं सर्वन सोसायटी ऑफ इंडिया ही गोखल्यांची संस्था फार मोठं कामकाज करत होती सामाजिक समतेच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून एक अष्टपैलू असा मावाळवादी नेता, त्याचबरोबर भारतामध्ये सामाजिक सुधारणांची प्रक्रिया सुरू करणारा नेता. आणि म्हणून गोखल्यांच्या स्मरणार्थ तुम्ही जर बघितलं तर पुणे शहरामध्ये गोखलई इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स नावाची संस्था ही आजही कार्य करीत आहेत. हजारो विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडलेले आहेत. इतिहास, अर्थशास्त्र आणि कायदा या तीन क्षेत्रामध्ये गोखल्यांचा हात धरणारा कोणताही दुसरा नेता दिसत नाही या पहिल्या टप्प्यामध्ये. आणि म्हणून गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या प्रवाहाचे आदर्श नेते मानले जातात. महाराष्ट्रामध्ये प्रखर राष्ट्रवादीची भावना उदयास आली, त्या भावनेपाठीमागं गोखले होते. आणि म्हणून गोखल्यांच्या कार्य बघितल्याशिवाय आपणाला तिसऱ्या टप्प्याकडे जाता येत नाही. 1885 ते 1905 हा टप्पा झाल्यानंतर पुढे जहालांचा तिसरा टप्पा होतो 1905 ते 1920. या 1885 ते 1905 या पहिल्या टप्प्यामध्ये विविध असं जे मवाळ काँग्रेसनं जे काम केलेलं आहे ते महत्त्वाचं मानलं जातं. आणि त्यामुळं हळूहळू स्वातंत्र्याबद्दल लोक जागृत झाले आणि या जागृतीमुळंच पुढील दुसरा टप्पा यशस्वी झाला. गोपाळकृष्ण गोखल्यांच्यावर अनेक लोकांनी लिहिलेलं आहे लक्षात घ्या. आसामी इतिहासकार डॉक्टर सूर्यकुमार भुया नावाचे जे आहेत त्यांनी फार मोठं लिखाण आणि संशोधन नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांच्यावरती केलं. हे सूर्यकुमार इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेले, त्यांनी तिथली भाषणं काढली बाहेर आणि त्यावर लेख लिहिलेले तुम्हाला दिसून येतील. त्यांनी त्यावर संशोधन केलं. पुढं 2011 मध्ये हे सगळं गोखल्यांच्यावरचं असणारं संशोधन मराठीमध्ये सुद्धा आलेलं आहे. विश्व शर्मा यांनी हिंदीमध्ये भाषांतर केलं आणि ते भाषांतर पुढं अनुवादित मराठी भाषेमध्ये सुद्धा करण्यात आलेलं तुम्हाला दिसून येईल. याचबरोबर गोखले नवदर्शन नावाचं गोखल्यांच्या विचारावरचं एक फार मोठं संशोधनात्मक पुस्तक आपणाला मिळतं. मोगो देशपांडे यांनी ते लिहिलेलं आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांचं शहाणपण या टायटलखाली ॲडव्होकेट
नरेंद्र चपळगावकर यांनी मोठं लिखाण केलेलं आहे. भारतसेवक समाजावर अनेकांनी संशोधन केलेलं आहे आणि म्हणून या सर्व संस्था आजही कार्यरत आहेत, त्यांची पुस्तकं कार्यरत आहेत, त्यांचे विचार कार्यरत आहेत, त्यांच्यावर अजूनही संशोधन केलं जातं. एक प्रखर राष्ट्रवादी नेता म्हणून गोखल्यांचा मान सर्वप्रथम येतो. न्यायमूर्ती रांगड्यांचे शिष्य आणि महात्मा गांधीजींचे गुरु म्हणून पहिला मान मावळांचा हा गोपाळकृष्ण गोखल्यांचा आहे. धन्यवाद.